नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता एक नवीन डब्ल्यू डी आता अफगाणिस्तानच्या दरम्यान पुढे सरकतो आहे परंतु हाही बऱ्याच अंशाने उत्तरेने सरकेल अशी एक प्राथमिक शक्यता आहे महाराष्ट्रात याचा फार प्रभाव पडला नाही तरी देखील ढगाळ वातावरण मात्र होणार आहे ही इमेज तपासली तर आपल्याला सध्या भारतावर विशेष पावसाचं क्षेत्र नाही केवळ अतिउत्तरेकडील भागामध्ये बर्फवृष्टीसाठी अनुकूल वातावरण आहे मिनिमम टेम्परेचर जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात आणि मध्य भारतात थंडी कमी होऊ लागली आहे मात्र सध्या विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम आहे केवळ या सर्व विभागांच्या दक्षिणी भागात थंडी कमी झाली आहे त्याचबरोबर कोकण किनारपट्टीसहित मुंबई विभागात थंडी सध्या कमी आहे ही दोन तारखेचं आपण वातावरण बघतो हो। आहोत तर तीन तारखेला मात्र महाराष्ट्रात केवळ पूर्व विदर्भात अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात थंडीचं प्रमाण राहील त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्येही थंडीचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे मात्र इतरत्र थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे हीच बाब आपण चार तारखेला बघितली तर चार तारखेला मात्र पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीला सुरुवात महाराष्ट्रात होणार आहे म्हणजे केवळ दोन आणि तीन तारखेला थंडी कमी होईल चार तारखेपासून पुन्हा थंडीला जोरदार सुरुवात होईल आपण पाच तारखेची बाब बघितली तर पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट मोठ्या प्रमाणात असेल तिचा प्रभाव कोकण सुद्धा जाणवणार आहे आपण हीच बाब सहा तारखेला बघितली तर सहा तारखेला देखील महाराष्ट्रात कडाक्याची थंडी आणि थंडीची लाट कायम असणार आहे समोरील इमेजमध्ये एक्स्टेन फोरकॉस्टनुसार आपण बघू शकता की अठ्ठावीस जानेवारीपासून तीन फेब्रुवारीपर्यंत दरम्यान पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात विशेष नाही चार फेब्रुवारीपासून दहा फेब्रुवारीपर्यंत देखील या मॉडेलनुसार कुठल्याही प्रकारे पावसाची मोठी प्रसिद्ध दाखवण्यात आलेली नाही त्याचबरोबर अकरा फेब्रुवारीपासून सतरा फेब्रुवारीपर्यंत देखील विशेष पावसाची शक्यता भारतामध्ये नाही आपण यामध्ये बघू शकता की एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणी भागात तयार होईल अशी शक्यता आहे अठरा फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान देखील हे कमी दाबाचं क्षेत्र कायम असणार आहे परंतु त्याचा भारतावर फारसा प्रभाव पडणार नाही म्हणजे एकूणच आपण या तीन फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीपर्यंतचा अंदाज घेतला तर या मॉडेलनुसार पावसाची शक्यता महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात कमी होणार आहे आपण तरी देखील दररोजच्या अंदाजानुसार याचा आढावा घेत राहणार आहोत समोरील इमेजमध्ये आपण दोन तारखेची परिस्थिती बघतो आहोत बंगालच्या उपसागरात एक छोटी चक्राकार स्थिती कायम आहे आपण अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे एक डब्ल्यू डी पाकिस्तान मार्गे गुजरात आणि राजस्थानच्या उत्तरी भागात येणार आहे बऱ्याच अंशाने हा उत्तरेला सरकत असून हिमालयाच्या किनारपट्टी भागातून हा पुढे सरकणार आहे परंतु या दरम्यान आपण समोरील इमेज निरीक्षण केलं तर चार तारखेला बंगालच्या उपसागरातील वारे हे या चक्राकार स्थितीच्या दिशेने सरकणार आहेत आणि त्यामुळे बाष्पयुक्त वारे भूभागावर आल्यामुळे या अनेक राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे आपण एक्स्ट्रीनिअर फॉरकास्टमध्ये दाखवलेला अंदाज आणि या अंदाजामध्ये आपल्याला थोडा फरक दोन मॉडेलमध्ये दिसतो आहे पाच सहा आणि सात तारखेला बंगालच्या उपसागरात एक चक्राकार स्थिती कायम राहणार आहे आपण बघू शकता की सात तारखेला देखील हे थोडे चक्रीय वारे भूभागावर येत राहतील त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती राहणार आहे सात तारखेची परिस्थिती बघितली तर अरबी समुद्रातून आणि बंगालच्या उपसागरातून वारे हे महाराष्ट्रावर येणार असल्यामुळे सात तारखेला ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे हवामानात आपण सात तारखेपर्यंत अंदाज घेतो आहोत आपण पावसाच्या स्वरूपात किंवा ढगांच्या स्वरूपात सुद्धा अंदाज पाहूयात तर दोन तारखेला दुपारनंतर दो साधारण ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होईल अशी शक्यता आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होताना दिसते आहे आणि त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी होईल तीन ही ढगाळ परिस्थिती आपल्याला जाणवेल बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्रातून वारे भूभागावर येत असल्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती आपल्याला जाणवणार आहे त्याच वेळेस आपण यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे अगदी स्पष्टपणे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची परिस्थिती निर्माण होईल आणि गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेकडील काही भागात पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा एक प्राथमिक कयास आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे कोकण किनारपट्टीलासुद्धा मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे यातून हलकी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक अंदाज आहे ही पावसाची परिस्थिती चार तारखेला दुपारनंतर कमी होईल मात्र महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती चार आणि पाच तारखेला राहण्याची शक्यता आहे ही परिस्थिती सहा तारखेलाही आपल्याला महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परंतु यातून फारसा मोठा पाऊस होईल अशी वाटत नाही परंतु हलक्या पावसाची शक्यता काही विभागात असण्याची शक्यता आहे आपण अगदी सात तारखेपर्यंत हा हवामानाचा ता अंदाज घेणार आहोत समोरील इमेजमध्ये आपण बघितलं तरी बंगालच्या उपसागरातून वारे आणि अरबी समुद्रातूनही वारे महाराष्ट्रावर येत आहेत परंतु यातून थोडी ढगाळ प्रस्थिती निर्माण होईल यामध्ये आपण बघू शकता गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ प्रस्थिती निर्माण होणार आहे साधारण आठ तारखेला पहाटे त्यामुळे थोडी हवामानात बदल आपल्याला जाणवेल मात्र विशेष पावसाची शक्यता नसेल याच दरम्यान कोकण किनारपट्टीलासुद्धा आपल्याला ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे यातून गारवा आणि हलका पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता नाकारता येत नाही यापेक्षा वातावरणात काही बदल झाला तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये अवगत केलं जाईल अपडेट केलं जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज